गौतमी ट्वीट केलं तर एक नवा बदल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा आपल्या ट्विटर खात्यावर केलाय। हाही राजकीय संकेत देतोय नव्या या सगळ्या राजकीय बदलांमध्ये कोणता नवा बदल केला ते आपण पाहतो। आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून मंत्रीपदाचा उल्लेख हटवला। आतापर्यंत ट्विटर खात्यावर पर्यावरण मंत्री असा उल्लेख आदित्य ठाकरे यांच्या खात्यावर होता, तो अचानक का काढून टाकला हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे। या ट्वीट नाही नवे संकेत दिले। आदित्य ठाकरे ने एक वेगळंच खेळाबद्दलचं ट्वीट केलं, मात्र या खेळाबद्दलचं ट्वीट करताना अचानक आपल्या मंत्रीपदाचा उल्लेख हटवला। सरकार जेव्हा जातं, मंत्री जेव्हा माजी मंत्री होतो, आमदार जेव्हा माजी आमदार होतो आणि सत्तेत बदल होतात, त्यावेळेला नावासमोरचं विद्यमान पद हे काढलं जातं। पण सरकार तर गेलं नाही, सरकार संकटात आहे, तरी सुद्धा आदित्य ठाकरे यांनी आपल्या मंत्रीपदाचा उल्लेख का हटवला? तो हटवला त्यामुळे नवे संकेत। ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माईनकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अगदी म्हणजे मुख्यमंत्र्यांची कॅबिनेट बैठक आज आहे, अर्थात मॅराथॉन बैठका सातत्यानं सुरू आहेत। पण या बैठकांसोबतच महाराष्ट्र सरकारची म्हणजे महाविकास आघाडी सरकारची एक बैठक आहे आणि या बैठकीमध्ये कॅबिनेट बैठकीमध्ये उद्धव ठाकरे नवा निर्णय मोठा निर्णय घोषित करण्याची शक्यता आहे। काय वाटतं आपल्याला? तो निर्णय केवळ इतकाच असेल की मी राजीनामा देत आहे। याचं कारण आज त्यांच्याकडे जसं आत्ताच आपण आकडेवारीमध्ये सांगितलं की 22 आमदार हजर होते ज्यांनी अजय चौधरी यांची गटनेता म्हणून नियुक्ती निवड केली, तर 33 आमदार हे एकनाथ शिंदेंच्याकडे होते, याचा अर्थ मेजॉरिटी त्यांच्याकडे होती। आता या 22 मधले सुद्धा 6-7 जण वापस पुन्हा एकनाथ शिंदेंच्या गटात गेलेले आहेत हे आपल्याला माहिती आहे। त्याच्यामुळे सुमारे 41 जण हे आता एकनाथ शिंदेकडे आहे। टेक्निकली 36 म्हणजे हा 2/3 आकडा पटला पाहिजे। 36 आमदार ज्या बाजूनी तो गट ओरिजिनल शिवसेना मानला पाहिजे, याचा अर्थ एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असं मानलं पाहिजे। त्याच्यामुळे त्यांना हटवता येईल का? हा परवा हटवल्या गेल्यापासून मी हा सतत प्रश्न विचारलेला आहे चॅनेल्सवर की त्यांना जे हटवण्यात आले जयंतराव आपण आपल्या आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत गुगल मीटच्या सहाय्यानं, पण फोनलाईनवरून मकरंदमुळे ज्येष्ठ पत्रकार आणि संदीप प्रधान सुद्धा जोडले गेले। पटकन मकरंदमुळे मुख्यमंत्र्यांच्या नव्या निर्णयाबाबत आपलं विश्लेषण। मुख्यमंत्र्यांसमोर पक्ष वाचवायचं आणि सरकार वाचवायचं असा पेच आहे, तेव्हा नेमकं काय वाचवायचं या क्षणी हा पेच असल्यामुळे तो सोडवणार कसा हे त्यांच्या पुढचं संकट आहे। आणि या विधानसभा बरखास्त बिल सारखी ट्विटमुळे आता आमदार काही धमक्यांना किंवा अशा प्रकारच्या भीतीला घाबरून एकत्र राहतील, सेनेबरोबर राहतील, म्हणजे आपल्याबरोबर राहतील अशी आत्ता तरी स्थिती नाही आहे। त्यामुळे जे काही संकट आलेलं आहे त्यातलं किमान किमान कमी हानीचं बाहेर कसं पडायचं याच्या पलीकडे मला असं वाटतं की काही आत्ता विचार करत असतील असं आत्ताच्या क्षणी तरी दिसत नाही। संदीप प्रधानांना काय वाटतं? ज्येष्ठ पत्रकार राजकीय पत्रकार संदीप प्रधानही आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। संदीप, तुम्हाला काय वाटतं? कॅबिनेट बैठक होईल त्यावेळेला मुख्यमंत्री काही वेगळा निर्णय सांगते? वेगळा निर्णय म्हणजे तोच होता की आपण राजीनामा देतो आहोत पदाचा हेच जाहीर करतील आणि बरखास्ती काही मला असं वाटत नाही की ते त्यांचं पूर्णपणे त्यांचं हे राहील। शेवटी पर्यायी सरकार जर राज्यात उभं राहत असेल तर तशी संधी दिली जाईल आणि आमदार कुठलेही आता वाटत नाही मला मनस्थितीत आहेत की मध्यावधी निवडणुकांना वगैरे सामोरं जावं आणि त्यामुळे पर्यायी सरकार देण्याचा जो हे आहे म्हणजे पर्याय उपलब्ध आहे त्याचा वापर केला जाईल। आणि दुसरं असं आहे की कोश्यारी आणि महाविकास आघाडीचे संबंध लक्षात घेता कोश्यारी काही महाविकास आघाडी सरकारला हवंय त्या पद्धतीनं राजकीय निर्णय घेणार नाहीत, त्या अर्थातच भाजप आणि त्यांच्याबरोबर जे आता शिंदे गेलेले आहेत तर त्यांचं जे काही म्हणणं आहे ते ऐकूनच त्यानंतरच काय तो निर्णय बरोबर। आणि संदीप प्रधान मला एक सांगा की या सगळ्या राजकीय वातावरणात आणि वेगानं बदलत असलेल्या राजकीय परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात सरकार जाईल महाविकास आघाडी सरकारचा ना नवं होईल असं आता म्हणता येईल आपल्याला? आता तरी निश्चितच तसंच म्हणता येऊ शकतं की महाविकास आघाडीचं सरकार जे आहे ते आता जाईल आणि एखादं नवीन पर्यायी सरकार आहे ते येईल भाजपच्या। पवारांची भूमिका काय असेल?
नाही आता असं आहे की शिंदे जर समजा 45-46 आमदार घेऊन जात असतील तर भाजपला काही गरज नाही आहे कुठल्या पक्षाला पाठवण्याची. ठाण्याच्या राजकारणावर आपलं कायम लक्ष असतं. ठाण्यात आपण राहता सुद्धा ठाणे शांत आहे, कुठेही निदर्शनं नाहीत. नाशिक मध्ये निदर्शनं झाली, मुंबईत झाली. हो, त्याचं कारण असं आहे की ठाण्याच्या राजकारणावरती पूर्णपणे एकनाथ शिंदे यांचा वर्चस्व आहे. तिथले म्हणजे सर्व जे शिवसैनिक आहेत तर त्यांना कायमच शिंदेंनी मदत केलेली आहे, ते त्यांच्या अगदी. त्यामुळे जसं आपण बघितलं की आनंद परांजपेंनी शिवसेना सोडली तेव्हा काही प्रमाणामध्ये त्याचे पडसाद उमटले होते, तसे आता काही शिंदेंचे नाही. आणि दुसरं म्हणजे शिंदे नेमकी आपली भूमिका जेव्हा स्पष्ट करतील त्यानंतरच समजा जर कोणाला काही त्याच्याबद्दल प्रतिक्रिया द्यायची असतील ती. अगदी. पण आता ज्या प्रतिक्रिया संदीप प्रधान पुढे आल्या, त्यांच्या समर्थक आमदारांच्या माध्यमामधल्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या, तर त्या अशाच दिसतात की त्यांची एकजूट कायम आहे आणि एकनाथ शिंदे सोबत ते कायम राहण्याचा आपला विचार बोलून दाखवतात. इतकं मोठं बंड केलं, यापूर्वीचे बंड राजकीय ठाकरे राज ठाकरे यांचं असेल, राणेंचं असेल, भुजबळांचं, कुणकुण शिवसेना नेत्यांना लागली. यावेळेला शिवसेनेमधलं जी गुप्तचर यंत्रणा आहे किंवा जे पार्टी इंटेलिजन्स आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा पूर्णपणे फेल गेल्याचं आपल्याला दिसतंय. आता असं आहे की नेमकी कुणकुण लागली होती नाही लागली होती, इतक्या मोठ्या प्रमाणावर आमदार जातील हे जाणवलं होतं किंवा न जाणवलं होतं. आता हे जर समजा कुणी शिवसेनेतल्या मंडळींनी ते तोंड उघडलं तर, पण मला असं वाटत नाही की ज्या पक्षाचं सरकार आहे त्या इतकं गाफील असू शकतं असं मला वाटत नाही. आणि म्हणूनच शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील राज्याचे गृहमंत्री यांच्यासोबत बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी गुप्तचर यंत्रणा गाफील होती का यावर नाराजी व्यक्त केली. खूप धन्यवाद संदीप प्रधान, आमच्यासोबत मकरंद मुळे सुद्धा जोडले गेले. आणि त्यानंतर थेट आपण प्रशांत गोडसे यांचे राजकीय प्रतिनिधी त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. आणि जयंत माइंडकर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, बाकीची चर्चा आपण त्यांच्यासोबत करणार आहोत. मकरंद मुळे एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण हे कुठल्या वळणानं जाईल, यात काही राजकारणामध्ये नव्या म्हणजे येणाऱ्या राजकारणामध्ये यामुळे काही नवे बदल होतील? नाही, मुळात नवे बदल म्हणजे आता सरळ दिसतंय की एकनाथ शिंदे बरोबर यांच्याबरोबर 45 आमदार आहेत आणि भारतीय जनता पार्टीने अतिशय सावध भूमिका घेतलेली आहे. संधीच्या शोधात ते होतेच आणि ती संधी आता त्यांना मिळालेली आहे, त्यामुळे आता हा गट, कुटीर गट म्हणा किंवा शिंदेचा समजा तो अधिकृत ठरला तर तो अधिकृत गट म्हणा शिवसेना म्हणून आणि भारतीय जनता पार्टी, अशी शक्यता आज दिसतीये. आता पुढचा टप्पा असा आहे की एकनाथ शिंदे स्वतंत्र राहणार गट म्हणून की टप्प्याटप्प्याने भारतीय जनता पार्टी प्रवेश अगदी एक नवी पार्टी प्रवेश मकरंद मुळे